नेक्स्ट टॉपिक अपन बघणार आहोत तो आहे फेरिडेज लॉ ऑफ इंडक्शन. इफ अ करंट इज स्विच्ड ऑन और ऑफ इन द सॉलिनॉइड कॉइल. सॉलिनॉइड कॉइलबद्दल मगाशीच आपण बघितलं. जर त्याच्यामधला जो करंट आहे तो बंद केला किंवा चालू केला तर काय होतं, द करंट इज इंड्यूस इन द कॉइल. त्यावेळी बाजूला जी कॉइल होती त्या कॉईलमध्ये सुद्धा करंट हा इंड्यूस होतो. सच हॅज इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व व्हेन द करंट इन द सॉलिनॉइड कॉईल इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. इंडक्शन हे करंटचं सॉलिनॉइड कॉईल जेव्हा सॉलिनॉइड कॉईलमधला करंट इन्क्रीज आणि डिक्रीज होतो तेव्हासुद्धा आपल्याला बघायला मिळतं. करंट इज induced in the coil when it moves aside from front of a solenoid. जेव्हा करंट जो आहे इंड्यूस होतो कॉईलमध्ये कधी होतो, जेव्हा ती कॉईल मूव होते सॉलिनॉइडच्या समोरून. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट वेन एवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, म्हणजेच जेव्हा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कॉईलमधनं जे जाता आहेत ते चेंज होतात, करंट इज इंड्यूस इन द कॉईल. त्यावेळी करंट हा कॉईलमध्ये निर्माण होतो. दिस इज नोन ॲज फेरिडेज लॉ ऑफ इंडक्शन. याला म्हटलं जातं फेरिडेज लॉ ऑफ इंडक्शन. द करंट प्रोड्यूस इन द कॉईल इज कॉल्ड ॲज अ इंड्यूस करंट. आणि हा जो करंट कॉईलमध्ये निर्माण झालेला आहे त्याला बोललं जातं इंड्यूस करंट. सो यू मस्ट हॅव अंडरस्टूड द फेरिडेज लॉ ऑफ इंडक्शन.